नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं सर स्वागत. मित्रांनो, कापूस पिकावरती आपण शेवटच्या पोहणीकडे आलो आहोत. मित्रांनो, कापूस पिकावरती सध्या मोठ्या प्रमाणात समस्या दिसून येते, ते म्हणजे बोंडसड आणि पातेगळ. मित्रांनो, कापूस पिकातील पातेगळ आणि बोंडसड या दोन समस्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर मित्रांनो, या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायला लागेल, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो, कापूस पिकावरती पातेगळ आणि बोंडसड ही प्रमुख समस्या असल्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जे काही नवीन पाते धारणा असते तर ती गळाल्यामुळे येणारे आपले नवीन उत्पन्न आहे ते सुद्धा घटलं जातं. त्यामुळे आणि जे काही बोंडसड आहे मित्रांनो, सतत पडणारा पाऊस आणि त्या जमिनीत असणारा ओलावा यामुळे बुरशीचा अटॅक होतो आणि या बुरशी अटॅकमुळे आपले काही जे काही बोंड्स आहे ते बोंडे सडले जातात, त्याचप्रमाणे पातेसुद्धा खराब होतात आणि ते गळून पडतात. तर मित्रांनो, या सर्वांची समस्या आपल्याला दूर करण्यासाठी काही उपाययोजना करावी लागेल, त्यामध्ये प्रमुख आहे ते म्हणजे बुरशीचा. मित्रांनो, बोंडसड थांबवण्यासाठी आपल्याला बुरशीत सर्वप्रथम झाडावरची बुरशी आपल्याला हटवावी लागेल, त्यासाठी बुरशीनाशकचा वापर करावा लागेल. मित्रांनो, प्रभावी असं बुरशीनाशक आपल्यामध्ये घ्यावे लागेल. जे उदाहरणार्थ जे काही टाटा कंपनीचं ताकद हे आहे, त्याचप्रमाणे जे काही हारू हे सुद्धा फेमस असं बुरशीनाशक आहे. मित्रांनो, कुठलेही झाडे वनस्पती असू द्या, कुठलंही पीक असू द्या, हरू हे बुरशीनाशक उपयोगी ठरते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला 25 ते 30 ग्रॅम मिली हे आपल्याला हरू घ्यायचं आहे या फवारणीसाठी. त्याचप्रमाणे जर तुम्ही ताकद घेणार असाल तर 25 ग्रॅम आपल्याला ताकद पावडर स्वरूपातील बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे. मित्रांनो, दोन्हीपैकी कुठलंही एकच घ्या आणि हे आपल्याला 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला बोरांचा अवश्य वापर करा. बोरांचा वापर केल्यामुळे जी काही कापूस पिकातील नवीन पातेधारणा आहे तर ती होते. त्याचप्रमाणे पातेगळ रोखण्यासाठीसुद्धा बोरांचा आपल्याला अवश्य उपयोग होतो, त्यामुळे बोरान हे नक्की घ्या. यामुळे फुलधारणा पाते नवीन पातेधारणा हीसुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. बोरांमुळे बोरांचा खूप फायदा आहे पिकासाठी, कापूस पिकासाठी. तर मित्रांनो, बोरांचा वापर करताना आपल्याला 25 ग्रॅम पावडर स्वरूपातील बोरान घ्यायचं आहे प्रति 15 लिटरच्या पंपसाठी. तर अशा पद्धतीने बुरशीनाशक आणि बोरान. मित्रांनो, जर तुमची कपाशी लाल होत असेल तर यामध्ये एक टॉनिकसुद्धा घेऊ शकता. टाटा बार असेल किंवा जे काय नोवाझाइम ही घेऊ शकता, किंवा मित्रांनो कुठलाही एक चांगल्या दर्जाचं तुम्ही टॉनिक यामध्ये घेऊ शकता. अशा पद्धतीने एक टॉनिक, एक बुरशीनाशक आणि बोरान याचा वापर करून तुम्ही फवारणी घेऊ शकता. जर तुमच्या कापूस पिकामध्ये कीटकांचा, रसोशकिडींचा, थ्रिप्सचा जर अटॅक असेल तर चांगल्या दर्जाचं कुठलंही एक कीटकनाशक यामध्ये घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या तुम्ही याचा अवश्य वापर करा, या एकत्र फवारणी घ्या. यामुळे आपल्याला जे काही पातेगळ आहे ती थांबली जाईल, त्याचप्रमाणे जी काही बोंडसडची समस्या दिसून येते तर ती बोंडसडची समस्यासुद्धा आपल्याला गायब झालेली दिसून येणार आहे. हरू आणि ताकद हे प्रभावीशाली असं आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य हे दोन्ही घटक असलेले जे काही बुरशीनाशक आहेत, यामुळे कुठलीही बुरशी असू द्या याचा नायनाट ह्या दोन्ही बुरशीनाशकमुळे होतो. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट बोंडसड आणि पातेगळ या प्रमुख समस्येसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन पिकांची माहिती, फवारणी, औषधे, त्याचप्रमाणे खत मात्रा तसेच विविध पिकांची माहिती आपण या चॅनलवरून देत असतो. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद.